नमस्कार मंडळी, तुम्हाला समोर हे जे फळ दिसतंय हे सुरण आहे, हे नेमकी कोणत्या भागात येतं, याला हवामान कसं असायला हवं आणि या सोबतच कोणत्या मातीमध्ये हे फळ येऊ शकतं आणि काय बाजारभाव आहेत, चला तर इत्यंभूत माहिती जाणून घेऊया। नवीन पीक आहे, शेतकऱ्याला एक नवी दिशा देणारं आणि नवी चालना देणारं। सर स्वागत आहे, सर्वप्रथम परिचय द्या आपला। माझं नाव महेश काणकोणकर, मी ॲग्रिकल्चर डिपार्टमेंट गव्हर्नमेंट ऑफ गोवामध्ये कामाला असतो। सर या ठिकाणी आपण हे जे सुरण बघतोय हे नेमकी कोणतं पीक आहे आणि कशा प्रकारे घेतलं जातं? हे ना लॅटराइट सॉइल पाहिजे आणि सॉफ्ट सॉइल पाहिजे, कारण हे कंद भाज्याचं पीक आहे। म्हणजे पाणी माती जेवढी सॉफ्ट असेल तेवढं चांगलं, म्हणजे त्याची साईज वाढते, तसं पाहिजे। आणि काय प्रकार असतो, म्हणजे हे कशासाठी यूज केलं जातं? हा सुरण जो आहे ना, ह्याच्यामध्ये भाजी पण करू शकतो आणि पील करून त्याचं बारीक स्लायसेस करायचे। स्लायसेस करून नंतर जसे मासे फिश वगैरे फ्राय करतात तसे तवा फ्राय करून ते पण तसं करून पण करू शकता। हो नक्कीच। आणि याची लागवड वगैरे कशी करायला हवी आणि जे सांगितलं तुम्ही की माती नेमकी कोणता प्रकार मातीचा असायला? ॲक्च्युली लॅटराइट आणि सॉफ्ट माती पाहिजे, दॅट इज द मेन ॲडव्हान्टेज। आणि दुसरं म्हणजे इंटरक्रॉपिंग करतात त्याचे जास्त, म्हणजे नारळाचे वगैरे जे बाग असते ना त्याच्यामध्ये इंटरक्रॉपिंग हे करतात आणि एक दोन फुटावरती लागवड करायची। आणि याचं बीज वगैरे कसं असतं, साधारण एकरी किती उत्पादन होतं आणि किती बीज लागतं? ह्याचा जे बीज जो असतो हा तुम्हाला तर डोळे दिसतायत ना, हे डोळे असे साठवून घ्यायचे आणि नंतर ते लावायचे। नाहीतर तुम्ही ह्याचे 5-6 असे बाग सुद्धा केले ना तरी पण तुम्ही लावू शकता आणि 2 वर्षात तुम्हाला परत आता ह्याचे 4 बाग केले तर 2 वर्षात तुम्हाला एवढं म्हणजे पूर्ण हा साईजचा यील्ड येतो, कंद मिळू शकतो, कंद तेवढा मिळू शकतो। बरं, आणि काय लागवड पद्धत असते, म्हणजे कोणत्या पद्धतीने लागवड करायला लागते? बेड पद्धत असते की साधी सरी पद्धत? साधी सरी पद्धतमध्ये लागवड करायची, स्ट्रेट प्लांटेशन हे करायचं। बरं, हो। आणि किती खोल हे बीज टाकावं लागतात? अंदाजे 1 फूट 8 टाकावं लागतं, 2x2 फूट वरती। बरं, हो। आणि एकरी साधारण किती किलो वगैरे किंवा किती झाडं आपण लावू शकतो? ह्याची ॲक्च्युली 2x2 फूट पकडली ना तर आणि इंटरक्रॉपिंग केली म्हणजे केळीच्या बागा येतील, नाहीतर ह्याच्या आमच्या नारळाचे आंब्याच्या बागा येतील सुद्धा हे लागवड करू शकतात। एकरी तुम्हाला अंदाजे 2000 तरी लागणार, 2000 तरी तुम्हाला बिया हे पाहिजे, कंद पाहिजे। हो आणि काय एकरी किती टनापर्यंत किंवा किलोपर्यंत उत्पादन होतं? एका याचं तुम्हाला 1.5 ते 2 किलो एकाचं वजन असतं, म्हणजे 2000 तुम्ही एकरी लावले तर तुम्हाला 4000 ते 4000 पर्यंत तुम्हाला, म्हणजे 2 किलो पकडलं आम्ही तर 4000 पर्यंत तुम्हाला किलोचं हे मिळू शकतो। आणि एक कंद 200 रुपयाला विकलं जातं, एक कंद जो 2 किलोचा असतो तो मार्केट भाव त्याचा 200 रुपये आहे एका कंदाचा भाव। बरं, हो। आणि साधारण याची विक्री कोणत्या मार्केटमध्ये केली जाते किंवा मार्केटिंग शेतकऱ्यांनी कसं करायला हवं? हो, हे लोकल जे आमचे गोव्याला लोकल जे मार्केट्स आहे लोकल मार्केटमध्ये विकतायत आणि शॉपसुद्धा आहे, मॉलमध्ये पण मॉलमध्येसुद्धा त्याचे 4 बाग 5 बाग वगैरे म्हणजे पीसेस करून विकतायत आणि ते खराब नाही होत। कट केलंसुद्धा ना 2-3 महिने तसंच ओपन क्लायमेटमध्ये ठेवलं तरी राहतं, काहीच प्रॉब्लेम नाही होत, स्पॉइल नाही होत। हे पीक शेतकऱ्यांसाठी कशा प्रकारे फायदेशीर ठरतंय? मेन म्हणजे इंटरक्रॉपिंगसाठी, म्हणजे तुम्ही आता नारळाची बाग आहे, नारळातून तुम्हाला उत्पन्न येतं, ते मेन क्रॉप आहे, त्याच्यातून तुम्हाला सपोर्टिंग जो प्रॉफिट आहे खाली नारळाच्या खाली तुम्ही हा लागवड करू शकतो, कारण ह्या जास्त उंच नाही, 1 मीटरपर्यंत हाईट येते त्याची झाडाची आणि सिंगल स्टेम असतो, म्हणजे तुम्हाला स्पेस पण तुमचा हे होतो जे आहे ना ते, आणि इंटरक्रॉपिंग केलं म्हणजे मेन क्रॉपचे तुम्हाला उत्पन्न येणारच प्लस साईड बाय साईड ह्याचं पण उत्पन्न येतं। हो, शेतकऱ्यासाठी हे नवीन पीक आहे तर त्यांच्यासमोर मुख्य प्रश्न हा येतो की त्याचं पाणी व्यवस्थापन असेल, फवारणी व्यवस्थापन असेल किंवा खत व्यवस्थापन असेल, कशा प्रकारे करायला हवं किंवा कसं केलं जातं? तुम्हाला बेस्ट ना पावसाळ्यात लावायचं, पावसाळ्याच्या आधी लावलं ना पाण्याची गरजसुद्धा नाही, म्हणजे पावसाळा जूनमध्ये सुरू होतो, जूनमध्ये लागवड केली ते ऑक्टोबरपर्यंत झाड ह्याचं जिवंत राहतं, एकदा पावसाळा संपला 4-5 महिन्याचंच राहतं, पावसाळा संपला की ते पूर्ण जो झाड असतं त्याचं सिंगल स्टेम ते मरून जातं, कंद तसाच राहतो, तुम्ही नाही काढला तरी चालेल, दुसऱ्या वर्षी तुम्हाला त्याची डबल साईज मिळेल, जेवढं तुम्ही वर्षी तसंच नाही काढला तसंच जमिनीमध्ये तर ठेवलंसुद्धा तर वर्षानुवर्ष त्याची साईज वाढतच राहते। हो, आणि तुम्हाला असं एक ॲडव्हान्टेज, तुम्हाला पैसे जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही काढा, उमटून काढा, विक्री करा, नाहीतर तुम्ही जमिनीमध्ये ठेवला तर त्याची साईज मोठी होत राहते। हो, साधारण किती साईज याची मोठी होत? एक अंदाजे 3 ते 4 किलोपर्यंत होतो तो। हो,
लागवड कोणत्या महिन्यात करायला हवी, म्हणजे जेणेकरून तो महिना योग्य असतो आणि साधारण किती महिन्यानंतर याचं उत्पादन मिळण्यास सुरुवात होते? हो, जून मध्ये लागवड केली तर 4-5 महिन्यामध्ये तो पीक रेडी होतो। तर तुम्हाला पाण्याची व्यवस्था पण, म्हणजे सेपरेट पाणी पण नको टाकायला, कारण पावसाळ्याचे जे पावसावर अवलंबून तुम्ही करू शकता ते, काहीच प्रॉब्लेम नाही। 4-5 महिन्यामध्ये बेस्ट लागवड करायची जूनच्या महिन्यामध्ये, जूनच्या फर्स्ट वीकला लावायचं, ऑक्टोबरमध्ये रेडी होतो। हो, आणि हवामान याच्यासाठी कसं असायला हवं? हवामान एक अंदाजे 18-35 पर्यंत, 18-35 डिग्री पर्यंत पाहिजे। नक्कीच, धन्यवाद सर। तर शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी आपण सुरण या नवीन पिकाची माहिती संपूर्ण घेतलेली आहे। एकूणच तुम्हाला हा व्हिडिओ नेमकी कसा वाटला आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा। आवडलाच असेल तर लाईक अँड शेअर जरूर करावा। धन्यवाद।